कलर मध्ये किती डिफरेंस. हो ही एकदम टोमॅटो सारखी एकदम पिवळा टोमॅटो आहे ना, ही चवीला चांगली लागते. मस्त आहे. यू फॉरगॉट यू हॅड दिस. कुठे आपलं काही केमिकल हे काही नाही. अच्छा हा, विदाउट केमिकल. विदाउट केमिकल. आणि जी बाकीची येते बघा, जी वांग्याची जाते, जे काटेरी वांगे आहेत ना, गावठी काटेरी वांगे ना, काटेरी गावठी वांगे आहे आपलं. तर हे जे झाड आहेत हे गुसबेरीचे झाड आहेत, आणि हे पिवळे पिवळे जे लागले ते गुसबेरी आहेत बेसिकली. हे सुकल्यावर आतलं जे असतं ते असं होतं, अजून डार्कच होतं. इनफॅक्ट स्ट्रॉबेरीच्या बाजूलाच लसूण लावले जातात की बाकीच्या ह्यांना पण बाजूला तसंही लावतात. हा असं देखील लावतात स्ट्रॉबेरीच्या एक साईड. आता हे जे आहे ना कांदा आहे. कांदा आहे. आता कांद्याचं बी पकडणार पुढच्या वर्षीसाठी. आता सुकणार आहे बी. ओके ओके. असं आता जे हे कांद्याचं आहे ना त्याच्या पातीचा स्मेल आहे ना तो वेगळा येतो. त्याचा स्मेल वेगळा असतो, याचा स्मेल वेगळा असतो, दोन्ही पाते. असं का? कांद्याचा कांदा हा काय कांदा खाली लागतो ना. मग हे ते कलोंजी बोलतात ते हेच सुकवून करतात का? कांद्याच्या बिया मिळतात मार्केटला काळ्या कलरच्या मिळतात. हा ते याच बनवतात. आता एकदा जर कांदा लागलेला असला पण आता जर आपण कांद्याची नवीन लागवड केली त्याला जर असं आलं ना तर खालचा कांदा बाद म्हणायचा आपण, म्हणजे तो कांदा खायच्या उपयोगाचा नसतो असं असत. आता कसा कांदा येतो ते पण दाखवतो तुम्हाला. कांद्याचा आपला वेगळा प्लॉट येतो. पेरूचे झाड पण आहे इथं मस्त छोटे छोटे पेरू आहेत. वरती पण लागलेले दुधी बघा. दुधी बघा केवढी वरती लागली. आणि साईज तर बघा या दुधीची. पर्पल हो येस. त्याचा कलर आत मध्ये पर्पल कॅबेज सॅलडचा सॅलडचा हा माग असतो भरपूर आणि कडक येतो आपल्या सॉफ्ट कॉफी पेक्षा. हे बरोबर. हे पूर्ण पर्पल कॅबेज चे झाड आहे. आणि इथे मस्त आपले गौमाता पण आहेत बघत, स्वतःचे गाय आणि बैल. गहू बघा कसं दिसतं आपल्याला. हा बघा कांदा जमिनीच्या आतनं काढला आता जस्ट. मस्त बघ किती छान दिसत फ्रेश एकदम मक्का. तर हे आपण नेहमी सगळं मार्केटमध्ये बघतो पण असं अक्षरशः बघायला भेटत नाही. ग्रीन व्हेजिटेबल आपलं लाल माठ. तिकडे पालक सॅलड हिरवे. त्यानंतर हे अच्छा रेड. येस मलबेरी. आणि त्यानंतर आता ही पूर्ण ब्लॅक झाली ना. ओके मग खायला खायला तयार झाली. बरोबर. ही बघा मलबेरीचं झाड. अरे बापरे. ही बघा लौकी किंवा दुधी किती मोठी आहे. बापरे. आमच्याकडे एवढं मार्केटला लहान कशी भेटत. नाही विकायला लहानच आपण युज करतो. आता हे जर राहिलं ना तर इथे ग्रो थांबत नाही त्याचा, ते वाढतच जाणार. वेल कसं वेल ते बघा त्याला एक छोटे लागले. बरोबर. वेल असं वर चढत जातो. राईट राईट. मी तेच सांगतो प्रत्येकाला तर आपण इंजेक्शन करू शकत नाही आणि इंजेक्शन काही लॉकी वाढत नाही. चुकीची कल्पना आहे. समोर दिसतोय तो धोम डॅम. कुठला? इकडे इकडे. अच्छा धोम डॅम. ओके. हे पूर्ण तुमची जागा आहे का? हो जिथून तुम्ही एंट्री केली ना तिथपासून आता खाली करण्यापर्यंत. छान आहे. माकडं बसले तिथे मस्त नेचरच्या पुढे. अजून ते मस्त वाटतंय ना. ते कुठला पॉइंट म्हणला तुम्ही? केटस पॉइंट.
केटस असं का केटस एलिफंट पॉइंट पण बोलतात त्याच्या हाती का सोंड दिसते हो हो राईट राईट एलिफंट पॉइंट बारीक आहे त्याच्या उभा राईट 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 तसं होतं जंगलात खेळ पण आता इथे बघा किती कसं तेव्हा कसं स्ट्रॉबेरी किती खाते कुठं ते बघा ते बघा हो किती ते गेले समजा नाही नाही तू काय बसला आहे हो ते बघा तो माकड खातोय स्ट्रॉबेरी ते बसून मस्त पैकी काय आहे कृष्णकोरा हा आणि ते वरती जे दिसते ना तिकडे पाचगण आहे का ते असं प्लेन मध्ये भाग दिसतो ना टेबल लँडचा ओके 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 छान आहे किती ब्युटिफुल आहे ना ही सगळी ज्वारी अच्छा ज्वारी आहे का ही कुठलं झाड आहे म्हटलंय उंबर उंबरच झाड आणि याच्यात कसं आहे झाडाचं एक वैशिष्ट्य कसं आहे पावसामध्ये हे पाणी घेतं अच्छा जसं आता उन्हाळा वाढत जाईल ना तसं हे पाणी सोडून देतं आता एखादी जर फांदी आपण तोडली त्याची तर उद्या आता तोडली ना तर उद्या सकाळी त्याच्यामधून पाणी गळायला सुरुवात होते तेच पाणी जर आपण एखाद्या बॉटलमध्ये भरलं ना तुमच्या डोळ्यांची आग असू द्या जागरण असू द्या एक एक थेंब जरी तुम्ही डोळ्यामध्ये घातलं ना पूर्ण आग थांबून जाते आणि एक फांदी तोडली ना तर एक महिनाभर त्यातून ते पाणी गळत राहतं म्हणजे हे पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी सोडून देतं आणि पावसामध्ये खेचून खेचून घेतो असं आहे आणि उंबराच्या ज्या फांद्या ज्या साईडला झुकलेल्या असतात आता हा उंबर झुकलाय बघा कुठे त्या साईडला हो तिकडे पाणी नाही पाणी कुठे आहे जिकडे उंबर झुकलाय ना त्याच्या खालीच ते पाणी असतं ओके ओके असं आणि आपण चेक पण केलेलं आहे पहिले ओके तर त्यांनी बरोबर याच्या खालीच आहे म्हणून सांगितलं आपलं याचं जा छोटे लिंबू येत ना बघा स्मेल कर छोटं लिंबूचं झाड बरोबर आपण नेहमी फळाचं हे घेतो वास घेतो ठीक आहे बघा आता इथे पाण्याला तुम्हाला हात लावून बघा तुम्ही अच्छा थोडं थंड झालं हो अरे बापरे अच्छा बघा हे आपल्या विहिरीचं पाणी आहे एकदम थंडगार फ्रेश आहे एकदम गोड खूपच छान म्हणजे आपण बिस्लरीचं वगैरे पाणी पितो पण हे पाणी पिल्यावर म्हणजे फरक माहिती पडते आपल्याला कसं वाटतं तुला म्हणजे असं पाणी प्यायल्यानंतर परत तहान लागणार नाही असं एक फीलिंग येते तर हे आम्ही स्वतः बिस्लरीचं पाणी होतं ते रिकामी केलं आणि आता हेच पाणी भरतोय आमच्या पिण्यासाठी नॅचरली एवढं थंड आहे ते आणि एकदम गोड आहे आम्ही आता ह्याच्या या डब्यामध्ये प्लकिंग करणार स्ट्रॉबेरीज आणि ते घरी घेऊन जाणार मस्त पैकी घरी खायला अशा प्रकाराने आम्ही प्लक करतोय अशी लाल लाल स्ट्रॉबेरीज सी डाऊन लुक डाऊन टेक द रेड वन्स ओके ओ माय गॉड इट ब्रोक इट्स ओके पुट इट नो प्रॉब्लम आमचा लेटिव्स आहे जो आपण बर्गर्स मध्ये वगैरे वापरतो ना तो लेटिव्स काटेरी वांगी एवढं मोठं मसाला वांग्यासाठी याच्यापेक्षा मोठं भरत्यासाठी तर आपण हे नॅचरलच वापरतोय हर्बल ॲग्रो ग्रोथ बुस्टर इथे जे काय आपलं जे खाद्य आहे ते त्याच्यासाठी आपण हेच वापरतो याच्यामध्ये खूप सारे हे जे पदार्थ गेलेले आहेत हे सगळे नॅचरल आहेत ऑर्गॅनिक आहेत हे तुम्ही बघू शकता तर असं काय आर्टिफिशियल आपण काय वापरत नाही याच्यामध्ये अच्छा मेड इन भारत आहे मेड इन इंडिया तर हा होता आमचा हा व्हिडिओ माऊली स्ट्रॉबेरी फार्मचा आणि आम्हाला तर खूपच मजा आली कारण एवढे वेगवेगळे प्रकारचे स्ट्रॉबेरीज आणि जी माहिती भेटली आणि जे भाज्या वगैरे आपण बघितले ते नॉर्मली आपण भाजी घेतो भाजीवाल्याकडनं
तर हा जो एक्सपिरियन्स आहे आपल्याला नॉर्मली भेटत नाही, तर तुम्ही या फार्म्सवर आणि एक्सपिरियन्स करा. स्ट्रॉबेरीज पण कसे उगवले जातात आणि त्याच्यात काय काय पदार्थ टाकले जातात तेही मी तुम्हाला दाखवलं. तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण ह्याची जी माहिती आहे, लोकेशन आणि जे संजय वाडकर साहेब आहे त्यांचा पण मी नंबर देईन त्याच्यामध्ये. तर हे दोन तीन गोष्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. आणि येस, आम्ही खूप मेहनत घेतो हे व्हिडिओज बनवायचे, त्याला एडिट करायचे. तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आमच्या या चॅनलला, सपोर्ट करा. तुमचाच सपोर्ट आम्हाला पाहिजे असतो, तुमच्या सपोर्टशिवाय आमचं काही होणार नाही. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढे तुमचे फ्रेंड्स आहेत सर्वांबरोबर शेअर करा आमचा हा व्हिडिओ आणि माहिती द्या. कारण आमचं काम आहे की तुम्हाला माहिती द्यायचं, बाकी तुमचं काम आहे सबस्क्राईब करायचं. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि बघत राहा आमचे असेच व्हिडिओ. आम्ही भरपूर माहिती देऊ आमच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पण. सी यू, बाय बाय.